पण हे सगळं जे कोण करत असतं ते कशासाठी करत असतं, तर त्याच्या पापी पेट का सवाल करतात, पेट के बाद क्या याद आता है तो सपने। म्हणजे नेहमी हा विचार मी करते की ह्याचं काम झालं की जे डोक्यातली स्वप्न असतात ती पूर्ण करायचं काम असतं। मला सांगा, जेव्हा तुम्ही 9 ते 5 काम करता तेव्हा पोटाची खळगी, ह्या आपल्या साध्या मराठी शब्दामध्ये आपण म्हणूया, पोटाची खळगी आपण भरत असतो 5 ते 9, 9 ते 5 च्या दरम्यान आपण भरत असतो। आपण आपलं स्वतःची जबाबदारी घेत असतो, आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेत असतो, आपण एक चांगला प्लॅटफॉर्म स्वतःसाठी तयार करत असतो। पण जेव्हा स्वप्नांचा विचार येतो, जेव्हा ड्रीम्स तुम्हाला ऍक्च्युली रिअलाइज करायचे असतात, ड्रीम्सना सॅटिस्फाय करायचं असतं, तेव्हा 9 ते 5ची तुमची जी जबाबदारी आहे, तुमची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती तिथे कुठेतरी तुम्हाला सपोर्ट करत नाही। मग ती कुठे सपोर्ट करेल तर आपण हा विचार करूया। जगातले मोठे इकॉनॉमिस्ट आहेत रॉबर्ट कियोसाकी, नाव ऐकलं असेल तुम्ही सगळ्यांनी बरोबर। ते म्हणतात की प्रत्येक जण चाकोरीत जगत असतो, एक चटकोर मध्ये आपण प्रत्येक जण जगत असतो। ती चटकोर काय आहे तर आम्ही एम्प्लॉई असतो, कुठेतरी नोकरी करत असतो किंवा कुठेतरी छोटा बिझनेस करत असतो, कुठेतरी मोठा बिझनेस करत असतो किंवा कुठेतरी आम्ही इन्व्हेस्टर असतो। जेव्हा आम्ही एम्प्लॉयर असतो कोणाचे तरी, तेव्हा आमचा कन्झ्युमर जो असतो एकच असतो, आमचा एम्प्लॉयर, आमचा मालक, की जो माझ्या नोकरीमध्ये माझा एक कन्झ्युमर असतो। त्यामुळे इथे काय असतं, इन्कम कसं असतं, तुमचं लिमिटेड असतं। मग मला असं वाटतं मला बॉस नकोय, मला काय पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे, मला आझादी पाहिजे, मी जे काही कंपनी जे काही मेहनत करीन त्याची मला आझादी पाहिजे आणि माझ्यावर कोणी बॉस नसावा असं मला नेहमी वाटत असतं। मग मी काय करतो, छोटा एक बिझनेस सुरू करतो। पण बिझनेस कसा, जेव्हा मी छप्पर वरती करणार तेव्हा तो गल्ला सुरू होणार आणि जेव्हा मी ते शटर डाऊन करणार तेव्हा तो गल्ला बंद होणार। तिथे माझे कन्झ्युमर्स किती असणार, फारफार तर 1 ते 100 कन्झ्युमर्स माझे इथे असू शकतात, बरोबर आहे। म्हणजे एखाद्या धोब्याने लॉन्ड्री टाकली तर त्याचं कन्झ्युमर काय असणार, 1 ते 100 असेल, फारफार तर 200-500 काही असू शकतो। पण एखाद्या पानाची गादी म्हणूया तर त्या पानाच्या गादीवर सुद्धा मॅक्सिमम 100 कन्झ्युमर्स असतात। जर तुम्ही एम्प्लॉई म्हणून जात असता कोणाकडे तरी तेव्हा तुम्हाला खूप शिक्षणाची गरज असते, यू रिक्वायर टू मच ऑफ एज्युकेशन टू डिलिव्हर देम, टू गिव्ह देम द सर्व्हिस। पण जेव्हा तुम्ही एक छोटा बिझनेस करू इच्छिता त्यावेळेला तुमच्याकडे भांडवल असणं गरजेचं असतं। एक पानाची गादी सुद्धा टाकायची असेल ना तर 1 ते 1.5 लाख पाहिजे असतं आणि तुमचा वेळ सुद्धा हवा असतो। पण इथे जे इन्कम येतं ते कसं इन्कम येतं, एक लिमिटेड, तुमचा खर्च झाल्यानंतर जो प्रॉफिट येतो तो इथे तुमचं इन्कम असतं। मग इथे सुद्धा तुमचं इन्कम कसं असतं, लिमिटेड असतं। इथे तुमचं कन्झ्युमर काय आहे, लिमिटेड कन्झ्युमर आहे, त्यामुळे इथे तुमचं इन्कम कसं असणार आहे, फक्त लिमिटेड इन्कम। इथे तुम्ही काय करताय, आपली जबाबदारी सांभाळताय पूर्णपणे, स्वतःची आणि आपल्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी इथे सांभाळताय। पण इथे तुमची मोठी स्वप्न पूर्ण होऊ शकतात का, इथे तुम्ही तुमची मोठी स्वप्न पूर्ण करू शकता का, एखाद वेळ तुम्ही इथे काहीतरी प्रयत्न करून काहीतरी ऍडजस्ट करून स्वतःच तिथूनची वेळ निभावून द्या। पण जो इथूनचा, दिस इज लेफ्ट हँड क्वाड्रंट आणि हा राईट हँड क्वाड्रंट आहे, चाकोरी बाहेरचं आयुष्य आपण नेहमी म्हणतो, चाकोरी बाहेरचं आयुष्य, जेव्हा तुम्ही लेफ्ट हँड मधून राईट हँडला येता तेव्हा ही जी मंडळी असतात ही बिग बिझनेसमॅन असतात आणि ही बिग बिझनेसमॅन जवळजवळ 3 ते 5 वर्ष ही आपला बिझनेस नुसता डेव्हलप करण्यात घालवतात। त्यांचं स्वप्न हे प्रचंड मोठं असतं, केवळ 1 कन्झ्युमर किंवा 100 कन्झ्युमर वर नसतात ते, त्यांचा प्रयत्न काय असतो की मी जास्तीत जास्त कन्झ्युमर इकडे अट्रॅक्ट करावे, अनलिमिटेड कन्झ्युमर्स। जर तुम्ही अनलिमिटेड कन्झ्युमर्स घेतले तर मला अनलिमिटेड इन्कम मिळेल आणि मग अनलिमिटेड इन्कम मिळालं तर मी त्या क्वाड्रंटमधून, त्या चाकोरीमधून मी कुठे जाऊ शकते, आय क्वाड्रंटमध्ये। आय क्वाड्रंट म्हणजे काय, एक इन्व्हेस्टर क्वाड्रंट, आय म्हणजे मी स्वतः, आय म्हणजे इंटरनॅशनल, आय म्हणजे इन्व्हेस्टर। जेव्हा आय एम अ इंटरनॅशनल इन्व्हेस्टर इट्स अ रिअल फार्म,
कारण इथे जेव्हा बिग बिझनेस मध्ये तुम्ही असता तेव्हा तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करत असता, एक अनलिमिटेड कंझ्युमर्स तयार करत असता, अनलिमिटेड इन्कम घेत असता. पण जेव्हा तुम्ही आय क्वाड्रंट मध्ये येता तेव्हा एक सिस्टम जनरेट करता आणि ती सिस्टम तुमच्यासाठी काम करते. जेव्हा मी झोपलेली असेल तरी पण मला इन्कम याची सिस्टम या आय क्वाड्रंट मध्ये असते. मी जेव्हा गोल्फ खेळत असेल किंवा मी माझ्या मुलाबरोबर पाण्यामध्ये स्विमिंग करत असेल तेव्हा सुद्धा इन्कम यायची कपॅसिटी या क्वाड्रंट मध्ये. दिस इज अ आय क्वाड्रंट, इट इज अ क्वाड्रंट, इट इज अ इन्व्हेस्टर्स क्वाड्रंट. पण इथे पोहोचणं सोपं आहे का? नाही. दिस इज अ प्लॅन ए आणि दिस इज अ प्लॅन बी. प्लॅन ए कशासाठी? तर येस माझ्या जबाबदारीसाठी. पण प्लॅन बी कशासाठी? तर माझ्या स्वप्नांसाठी. प्लॅन बी हा नेहमी स्वप्नांसाठी असतो. तुम्ही आज जे काही करताय ज्या प्रोफेशन मध्ये आहे स्टे देअर, डू युअर प्लॅन ए. ही जबाबदारी आहे तुमची, ती पूर्ण करा. पण ही जबाबदारी जी आहे ना ती पुढच्या पिढीची, ती तुमची जबाबदारी नाही आहे. ही जेव्हा जबाबदारी तुम्ही पूर्ण कराल प्लॅन बी मध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा खरी तुमची जबाबदारी पूर्ण होईल. कारण तुमच्या पिढींसाठी तुम्ही काहीतरी करून घेत असेल. आज अंबानी टाटा बिर्ला जे आहेत ते ह्या क्वाड्रंट मध्ये आहेत का? ते कुठल्या क्वाड्रंट मध्ये आले? ह्या क्वाड्रंट मध्ये. मी पाटणकर साहेबांना जेव्हा भेटले म्हणजे आय थिंक एप्रिल मध्येच आपण भेट झाली तेव्हा एक सुंदर उदाहरण पाटणकर साहेबांकडे मिळालं. ते जॉब करत होते मोदी स्ट्रॉन मध्ये. ओके, ते सेड 9 वर्ष मी जॉब केला, बघा क्वाड्रंट लोक कसे बदलतात ते. 9 वर्ष मी जॉब केला नंतर लक्षात आलं 9 ते 5 मध्ये काही मजा नाहीये. मी ही जबाबदारी पूर्ण करतोय पण मला काहीतरी जे वेगळं करायचंय ते वेगळं करण्यासाठी मी एक बिझनेस स्थापन केला. आज त्यांचा प्रिंटिंग प्रेसचा चांगला व्यवस्थित टचवूड व्यवस्थित चालणारा बिझनेस आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी काय केलं? ए क्वाड्रंट मध्ये एम्प्लॉय मधून ते गेले स्मॉल स्केल मध्ये. पण स्मॉल स्केल मधून आज त्यांनी त्यांच्या भावाला एकत्र केलं, त्यांची इंडस्ट्री व्यवस्थित डेव्हलप केली. आज डिझायनर म्हणून सगळे ते एकत्र आले आणि त्याच्यातून आज ते वेग क्वाड्रंट मध्ये येण्यासाठी. इन्व्हेस्टर क्वाड्रंट, इन्व्हेस्टर क्वाड्रंट म्हणजे काय? माझी 2-4 घरं आहेत, माझी दुकानं आहेत, मी ती दुकानं भाड्याने लावली आहेत, मी तिकडून इन्कम घेते अनलिमिटेड आणि अनबिलिव्हेबल इन्कम देते. आज आपल्याकडे परीस मॅडम पण आहेत, त्यांच्या मुलाने मला एकदा शब्द सांगितले होते, माझे वडील खूप शिकलेले नाही आहेत मावशी, पण दॅट प्राऊड आय कुड सी इन हिज आईज वॉज, तो काउन्सिलिंगसाठी आलेला माझ्या मुलाच्या, पण आजही ती व्यक्ती एवढी सुंदर कमवते की मी आज टच पण नाही करू शकत मी एवढा शिकून सुद्धा. हे जे शब्द होते ना आशुचे, इट इज द रिस्पेक्ट दॅट युअर नेक्स्ट जनरेशन सीज इन युअर आईज. हे रिस्पेक्ट असतो. ह्या क्वाड्रंट मध्ये जेव्हा तुम्ही आलात ना तेव्हा तुमची पुढची पिढी तुम्हाला आठवणीत नाही. तुम्ही ह्या क्वाड्रंट मध्ये राहिलात तुमची पिढी तुम्हाला कधीच आठवणीत नाही. शायद वो भूल जाएंगे, शायद याद रखेंगे, रिस्पेक्ट रखेगा, आपका सम्मान रहेगा. लेकिन जब इस क्वाड्रंट में आप आओगे और अपनी अगली पीढ़ी के लिए कुछ छोड़ के जाओगे ना तब मजा आएगा. और ये क्वाड्रंट किसने दिया है? डॉक्टर देवी. एक 25 वर्षापूर्वी त्यांनी व्हिज्युअलाइज केलं होतं की तुम्ही एम्प्लॉय राहिला तर लिमिटेड राह, सेल्फ राहिला तर लिमिटेड राह. बिग बिझनेस बनवण्यासाठी बहुत पैसा डालना पडतोय. बँक भी पुष्टी आहे, काय गिरवी ठेवणार, मॉर्गेज काय करणार का, स्वतःला ठेवून सुद्धा तेवढा पैसा येत नाही. भले 200 करोडचं शरीर असलं तरी कोणी 2 करोड सुद्धा तुमच्या शरीराचे पैसे देणार नाही. ते विकावं लागेल, काढून ते द्यावं लागेल, तेव्हा कुछ 10-20 लाख मिळेल. पण डॉक्टर लीनने 25 वर्षापूर्वी ह्या क्वाड्रंटचा राजमार्ग तुमच्यासाठी ओपन करून दिला. योग्री देते ह्या क्वाड्रंटमध्ये सहज जाण्यासाठी तुम्हाला मार्ग दिला. तुम्ही बी ए प्लॅन मध्ये असताना तेच करत राहा, 9 to 5 करत राहा, नो प्रॉब्लेम. पण इथे आंब्याची वाट पेरून ठेवा. तिथे जेव्हा तुम्ही आंब्याची वाट पेरून ठेवाल आणि जेव्हा त्याला फळं येतील एखाद वेळ, इथे तुम्ही त्यावेळेला विचार केला असेल की तो बिझनेस चालत नसेल किंवा काही असेल, पण इथे जे पेरलेलं असेल ना ते आयुष्यभर नाही, येणाऱ्या अनेक जनरेशन पर्यंत, अनेक पिढ्यांपर्यंत तुम्ही देत राहा, अनेक पिढ्यांपर्यंत. आणि डॉक्टर लीमने सिम्पल राजमार्ग दिला, सिम्पल.
आज यूजर आहेत, काल यूजर होते आणि उद्या सुद्धा युजर्स राहणार आहेत. आय वोंट यूज द नेम कंझ्युमर, इट इज यूजर. इट इज माय डिसिजन टू यूज दिस प्रोडक्ट्स. इट इज माय डिसिजन टू टेल द पीपल, रेकमेंड द पीपल टू यूज दिस प्रोडक्ट अँड टू गेट इन टू दिस क्वाड्रंट. सोपं या क्वाड्रंट मध्ये जाणं. दिस इज अ क्वाड्रंट हेल्प्स यू टू जनरेट अ सिस्टम टू हॅव द कंझ्युमर नेटवर्क. एक सिस्टम अशी की जिथे सातत्याने तुमचे युजर्स वाढत जातील, जिथे सातत्याने युजर्स वाढत जातील. आपलं नेटवर्क तुम्ही बघाल की दर महिन्याला तुमच्यामध्ये नवीन युजर्स वाढतच चालले. सिन्सा बोलले बीसीसीचा, अब जब ई वॅलेट देखते हो, ई वर्ल्ड देखते हो, तो आपको समझ के आता है अरे 25 जॉईन झाले, 40 जॉईन झाले, 50 जॉईन झाले. किती आनंद होतो जेव्हा ब्राझीलमध्ये माझ्या नेटवर्कमध्ये कोणतरी जॉईन होतो. अरे मी त्या व्यक्तीला पाहिलेलं पण नसतं पण त्याच्याकडून मला इन्कम येतं. थेंबा थेंबाने समुद्र बनतो, थेंबा थेंबाने अक्षरशः हर बुंद से आप राजे बन रहे हो, आझादी मिळ गेली. आणि हा जो क्वाड्रंट आहे हा डीएक्सएल मिळेल. दिस इज अ क्वाड्रंट गिव्हन बाय डीएक्सएल आणि सोपा आहे. ह्याच्यामध्ये निर्णय कसा आहे की मी माझं पहिल्यांदा युजर आयडी काढणार, मी माझा डिस्ट्रीब्युटर आयडी काढणार आहे, मी प्रोडक्ट सगळे वापरणार. त्या दिवशी भोसरीला धर्मशिला मॅडम ने प्रोडक्ट बद्दल 2 मिनिटच बोलल्या. डॉक्टर लीन ने आपको प्रोडक्ट दिए घर भर के खाओ, घर भर के खाओ. जब आप प्रोडक्ट यूज करोगे तब उसकी पावर समझ जाएंगे. मी सांगितलं युट्यूबवर बघितलं प्रोडक्टची तुम्हाला किंमत कळणार नाही. उठाओ और खाओ. अगर कोकोजी हाथ में मिल रहा है तो पूरा सैचेट खा लो. कॉफी मिल रहा है पूरा सैचेट खत्म कर दो. जेव्हा तुम्ही ते खाल ते आतमध्ये जिरेल, मजा येईल, तेव्हा तुम्हाला त्याची गंमत कळेल. आणि ते 30 ते 40 दिवस वापरा ना. 30-40 दिवस वापरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हा जाण्याचा जो मार्ग आहे ना तो सरळ सोपा मार्ग आहे. आणि इट इज कॉल्ड फ्रँचायझी. ही जी फ्रँचायझी आहे, एक प्लॅटफॉर्म आहे, एक नाव तुमच्याबरोबर शेअर केलंय. डॉक्टर लीनने तुम्हाला एम्प्लॉई बनवलेलं नाही, छोटा बिझनेसचा एक गल्ला उघडून दिलेला नाहीये की सकाळी उघडला संध्याकाळी बंद केला. तुम्हाला डेव्हलप करायला 5 वर्ष जरी लागले ना तरी हा जो जेव्हा डेव्हलपमेंट होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यू वॉन्ट इव्हन काउंट देम की तुमच्या घरामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसा किती होतो. ते युजर्स जे आहेत ते सतत मल्टीप्लाय होत राहतील, सतत मल्टीप्लाय होत राहतील. ह्याला कारण असं आहे की आजची गरज, काळाची गरज म्हणून आपण पॉलिसीकडे बघतो, मेडिक्लेमकडे बघतो, पण आज फूड सप्लिमेंटकडे बघण्याची जी दूरदृष्टी आहे ती डॉक्टरनी आपल्याला दिली. म्हणजे दुर्मिळ पाठकाचा दूरदृष्टी असलेला डोळा जो 25 वर्षापूर्वी इन्व्हेस्टर म्हणून क्वाड्रंटमध्ये आपल्याला घेऊन जाणारा बिझनेस प्लॅन डीएक्सएलचा, बिझनेस प्रोडक्ट सॉरी डीएक्सएल प्रोडक्ट जे आहेत, क्वालिटी प्रोडक्ट आज आपल्याला या क्वाड्रंटमध्ये सहज देऊ शकतात. जेवढे तुम्ही आज अरबपती बघाल हे नेटवर्क मधून निर्माण झालेले आहे, फ्रँचायझी मधून निर्माण झालेले आहे. आणि ही मंडळी सातत्याने वाढत चालली आहे, ती कुठेही कमी पडलेली आहे. बेडेकर हे नाव ऐकलेलं आहे आपण, ओके. आज फ्रँचायझी त्यांच्या पण आहे, अनेक फ्रँचायझी आज आपण बघतोय आणि सन्मानाने त्यांच्याकडे बघून घेतोय. डीएक्सएल इज ऑल्सो द सेम थिंग. डॉक्टर लीनने आपल्याला पार्टनरशिप दिलेली आहे टू बिकेम अ इन्व्हेस्टर. त्यांनी काय दिलेली आहे? पार्टनरशिप दिली आहे. त्यांनी कुठेही लिहिलंय का युजर्स कार्ड म्हणून फक्त तुम्ही वापरा आणि गप्प बसा? इज गिव्हन यू डिस्ट्रीब्युटर कार्ड. म्हणजे तुम्ही वापरा आणि इतरांपर्यंत सुद्धा डिस्ट्रीब्युट करा आणि ह्या डिस्ट्रीब्युशन मार्फत स्वतःला पण आनंद घ्या, एक बोनस वाढवा, पण उद्याची तयारी, उद्याची तयारी. हम आज के लिए नहीं, कल की आजादी के लिए अगर कर रहे हो तो आपको आई क्वाड्रंट में ही आना पड़ेगा. आप आई क्वाड्रंट में आओगे तभी आपको कल की आजादी मिलेगी आणि तेव्हाच तुमच्या पिढ्या तुमच्याकडे सन्मानाने बघतील. डॉक्टर लीनने दिलेला हा जो क्वाड्रंट आहे हा अक्षरशः अद्वितीय, अमूल्य आहे. तुम्ही कम्पेअर नाही करू शकणार तुमच्या कुठल्याही करिअर बरोबर तुम्ही करत राहिला आणि एके दिवशी तुम्ही ह्याच्यात जेव्हा सक्सेसफुल व्हाल तुम्हाला बिलीव्ह होईल की एक लाईफस्टाईल जी असते ना ती तुम्ही चेंज करते. म्हणजे डस्ट टीची लाईफस्टाईल पाहिजे का प्रीमियम टीची लाईफस्टाईल पाहिजे हे आपला निर्णय. लोक विचारतात अरे इतना पडे और छा बेच रे होते आप, मजा आता है ना. टाटा की जे अपोलोचं एवढं मोठं ताज हॉटेल चालवतात,
आज त्यांची मर्सिडीज चालते, त्यांच्या अनेक सगळ्या इंडस्ट्री, स्टील इंडस्ट्री सगळं चालतं, पण टाटा नमक आता आहे. आणि आता 4-5 महिन्याची गोष्ट, टाटा संपन्न मसालेही आहे. जिथे जिथे युजर्स आहेत सेवा द्या, आणि त्या सेवेतून तुम्ही जर का ते फ्रँचायझी म्हणून जर का पैसा हे अरबपती कमवत असतील, तर मला चहा विकायला काय प्रॉब्लेम आहे? मला कोणी अडवलं आहे का? सांगितलंय का चहा विकू नको आणि पैसे कमवू नको? इट इज माय डिसिजन. ते त्यांचं डिसिजन होतं की अरबपती बनने के लिए उन्होंने चाय भी बेची है, टाटा चाय भी है, टाटा नमक भी है और टाटा मसाले भी बेच रहे. इट इज देयर डिसिजन. सो इट शुड बी आवर डिसिजन ऑल्सो की मी स्वतः माझा प्रीमियम टी घेईन आणि मी दुसऱ्यांपर्यंत प्रीमियम टी पोहोचवेल. बीएसएनपी लाजवाब आहे. मी कम्पेअर एवढंच म्हणेन की काही महिला सकाळी उठल्यानंतर 3 लाख रुपयाची चहा पितात असं ऐकलंय ना आपण. एनर्जी ड्रिंक के हिसाब से 3 लाख वाली चाय पी रहे. किस लिए? खुद के ब्यूटी के लिए, स्वतःच्या सौंदर्यासाठी आणि तारुण्यासाठी 3 लाख रुपयाची चहा प्यायची जाते. आम्ही पिऊ शकतो का 3 लाखाची चहा? शक्य आहे? आता तरी शक्य आहे? नाही. पण जे अरब देशातले आज शेख खलीफा आहेत, त्यांचे जे राजपुत्र आहेत, ते जर का ईएक्सएनचे प्रोडक्ट वापरत असतील, कॉफी कोकोजी वापरत असेल, तर आपण काय करायचं? तर आपण काय करायचं? इट इज आवर डिसिजन. आपल्याला जे चित्र दिसत आहे की 3 लाखाची चहा एनर्जी, तारुण्यासाठी, सौंदर्यासाठी घेतली जाते, पण त्याच कारणासाठी जर काही दुबईमध्ये ईएक्सएनचं प्रोडक्ट वापरत असतील, तर आपलं पण विजन क्लिअर असायला पाहिजे. क्लिअर आहे विजन? या विजन क्लिअर आहे. डीएक्सएन गॅलोजी सो किती जण वापरतात? डीएक्सएन गॅलोजी सो मी स्वतः. इट इज अ गेटवे ऑफ द बिझनेस. आय वुड से गेटवे ऑफ द बिझनेस. उत्तम साळ्यांना मी विचारलं ते म्हणाले अहो मी कोणाला गिफ्ट द्यायचं असेल ना लग्नाचं वगैरे असेल ना तर 5 साबण 10 साबण असं पॅक तयार करतो आणि गिफ्ट देतो. पण त्या माणसांसाठी 500 आणि 1000 रुपये, समोरचा व्यक्ती सुद्धा 500 आणि 1000 रुपयाचं काय करणार? पण तेच मी जर का गॅनोजी सोपने त्यांना मजबूती देणार असेल तर मी ते बघतो. गॅनोजी सोप वेगळा असा काय आहे? मी सगळे साबण बघितले सफेद असतात, पण साऊथ आफ्रिकेमध्ये काळी लोक आहेत. मला गंमतच वाटली हे तिकडे काय घेऊन जात, पण सफेद साबण साऊथ आफ्रिकेमध्ये जास्ती चालेल ना. घोराच करणार असेल तर आय थिंक साऊथ आफ्रिका इज अ लार्ज अँड द बेस्ट मार्केट, होय नाही का? पण नाही, ते आमच्याकडे सेल करतात. बट व्हॉट इज डिफरंट अँड न्यू इन गॅनोजी सोप? गॅनोजी सोप मध्ये तुम्हाला ब्युटिफिकेशन मिळेल, तुमचं क्लेन्झलीनेस मिळेल, पण एक लक्षात ठेवा त्याच्यामध्ये गॅनोडर्मा बसलेला. गॅनोडर्मा आणि गॅनोडर्मा काय करतो? अँटीऑक्सिडंट असल्यामुळे तो कॅन्सरला प्रिव्हेंट करतो. एक तरी साबण आहे की जो अँटी कॅन्सर म्हणून लागू शकता? एक तरी साबण. डोंट हॅव सिंगल सोप. मी एवढी मोठी कमिटमेंट करते, एवढं मोठं सांगते, तुम्ही विचार करून बघा. जो गॅलोडर्मा आतमध्ये बसून तुम्हाला कॅन्सर प्रिव्हेन्शनला मदत करतो, तो तुमच्या त्वचेवर बसून सुद्धा तुम्हाला कॅन्सर प्रिव्हेन्शनला मदत करेल. थोडी तरी मदत करेल, डेफिनेटली पांढऱ्या साबणापेक्षा निश्चितच मदत करेल. हेल्प युअरसेल्फ, हेल्प युअरसेल्फ. युजर बघा अँड मेक द मोर न्यू युजर्स टू गेट इन टू द आय क्वाड्रंट. आणि आय क्वाड्रंटचा फायदा काय? कोणी सांगू शकतं? त्या दिवशी मी कांदिवलीला मीटिंग घेतली तेव्हा आय क्वाड्रंट मध्ये मी त्यांना विचारलेलं की व्हॉट इज आय क्वाड्रंट. सगळेजण बसलेले, त्यातली एक छोटी तरुणी, शी इज हार्डली अबाउट 16 to 17 years, आय वॉज अमेज टू हिअर फ्रॉम हर माउथ. मी तुम्हाला विचारू इच्छिते आय क्वाड्रंट म्हणजे काय? आय क्वाड्रंट म्हणजे काही तुम्हाला जे सुचेल ते उत्तर द्या. सुचेल ते उत्तर द्या. इंडिपेंडेंट. ओके, अनदर थिंग. आणि काय असू शकतं? पॅसिव्ह इन्कम. एक्सलंट. म्हणजे पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही करा नाहीतरी नाही करा, पण तुम्ही एकदाच जे काही कार्य केलं आहे त्याचं तुम्हाला सतत परतावा येत राहील, आणि त्याहीपेक्षा तुम्ही त्यावेळेला कामात असाल नसाल तरी पण तुम्हाला इन्कम येत राहील. दॅट इज पॅसिव्ह इन्कम. आणखीन काय? आय. व्हॉट इज आय? वी ऑलवेज लुक दॅट इज आय म्हणजे मी. But she gave a real nice answer. And I was amazed with that. A cup hall pack hota Kandilita. Sabhe BXN joined hote. But ek 17-varshacha mulile to uttar dilo. And I was really joy with it. Manje maji purchi pidi. Youth apan manto na ki they are not into it. But that I, she has answered it. I. Income. Income? Okay, that's a nice answer.
एम्प्लॉई असता ना तेव्हा मी जर काही डॉक्टर असेल तर ह्यांना डॉक्टर नाही बनवू शकत. आय कॅन्ट मेक हिम डॉक्टर. किंवा मी माझ्या मुलाला सुद्धा डॉक्टर नाही बनवू शकत, त्याला त्याच्यातून त्या प्रोसेस मधून जावं लागतं. उसको मैं वसियत नहीं कर सकती कि ये डॉक्टर बने. इनको मी वसियत नाही दे सकती कि ये डॉक्टर बने. मैं अगर इंजिनियर हूं तर मी इंजिनियर नाही बनवू शकत. बनवू शकते का? नाही. मी दुसऱ्याला अपॉर्च्युनिटी देऊ शकते का? ई मध्ये असताना एम्प्लॉई मी स्वतःच बॉसच्या दबावाखाली असते. मी जेव्हा एस मध्ये असते तेव्हा कोणाला मदत करू शकते का? नाही. माझ्या पिढीने लॉन्ड्री चालवली पण पुढच्या पिढीने सांगितलं नाही मला ब्युटी पार्लर चालवायचं, मी मदत करू शकेल का? नाही. जेव्हा मी हा मोठा बिझनेस निर्माण केलेला आहे तिथे एखादं रिसेशन येऊ शकतं, चेंज होऊ शकतं. पण जेव्हा मी आय क्वाड्रंट मध्ये असते, दॅट आय शी हॅज आन्सर्ड इज आप इसकी वसियत कर सकते, इसकी वसियत कर सकते. आप तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता, दुसऱ्याला निर्माण करायला मदत करू शकता. जेव्हा तुम्ही आय मध्ये असता ना तेव्हा हेल्पिंग हँड असता. दॅट आय इज नॉट काउंटेड ऍज आय, आय मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ आय. म्हणजे असे अनेक आय निर्माण करणं गरजेचं आहे. शी सेड इथे लिगसी, येस, इथे तुम्ही वसियत करू शकता, लोकांपर्यंत पोहोचू शकता, लोकांना मदत करू शकता, कॉपरेट करू शकता, अक्षरशः त्यांना हात देऊन वरती आणू शकता. म्हणजे केवळ मी श्रीमंत होणार त्याबदली मी अनेक लोकांना मदत करीन आणि त्याच्यातून माझी जी श्रीमंती येईल ती माझी श्रीमंती प्रचंड असेल. आणि ती प्रचंड श्रीमंती इथून आयमधून येत असते. आणि ते आन्सर जेव्हा त्या 17 वर्षाच्या मुलीच्या तोंडून ऐकलं, आय थिंक दॅट वॉज एक्सलंट. की मी कॉन्फिडन्स जे समजवले त्याचा खरा अर्थ तिथे कळला की डीएसएन हॅज गिव्हन यू अ प्लॅटफॉर्म की जिथे तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता, दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकता, तिथे देण्याची तुमची कपॅसिटी जी आहे ती तिकडे निर्माण करते. त्यामुळे डॉक्टर लिमसाठी इथे टाळावं गरजेचं. आणि हे 25 वर्षापूर्वी त्यांनी पाहिलंय की मी हा आय कसा निर्माण करू शकतो. अनेक आय त्यांनी आज हे निर्माण केलेत, इन्व्हेस्टर निर्माण केलेत. तुम्ही बघाल आज डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्फत अनेक करोडपती निर्माण झाले आणि त्याच्यामध्ये डीएसएन अनेक राष्ट्रांमधून अनेक राज्यांमधून हे आय निर्माण करत आहे. आज आपल्याला सुद्धा इथे अपॉर्च्युनिटी दिलेली आहे, त्यामुळे त्या अपॉर्च्युनिटीचा निश्चितच तुम्ही उपयोग कराल असं मला वाटतं. डॉक्टर लीम सरी चांगल्या काया म्हणून सर. अशाच इन्व्हेस्टर कपॅसिटीमध्ये आपली थर्ड स्टार एजंट आहे सौ माया पराडकर. ह्या प्रोफेशनली ब्युटी पार्लर ब्युटिशियन्स आहेत. आज त्यांच्या ब्युटी पार्लरमध्ये दुपारी त्यांनी अरेंजमेंट केली होती पण संध्याकाळची अरेंजमेंट न करता आल्यामुळे आज तिघी चौघी तिकडून येऊ शकल्या नाहीत. पण त्यांनी निश्चितच सांगितलं की आय वॉन्ट टू गेट इन टू दिस आय वॉन्ट टू हा मेसेज त्यांनी दिला.